तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आता आपण उभे आहोत माळशेज घाटामध्ये. तर आपण जो मागे व्हिडिओ टाकलेला प्रेमसागर गॅलरीचा, तिथे आता आपण उभे आहोत. आणि आज आपण चाललोय शिवजन्मभूमी शिवनेरीला. तर आज आपल्या बरोबर आहे शार्दूल. चला शिवनेरीच्या पायथ्याशीच आपण भेटूया. आत्ताच आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो आणि आता आपण वर चालायला सुरुवात केलेली आहे. आता आपण आहोत महादरवाजाच्या इथे आणि किती सुंदर असा हा दरवाजा आहे तो तुम्ही बघू शकता. ह्या शिवनेरी किल्ल्याची उंची साधारण 3,500 फूट आहे. हा किल्ला जुन्नर जवळ पुणे जिल्ह्यात येतो. या किल्ल्याची स्थापना 1170 साली झालेली आहे. शिवनेरी पुण्यापासून 105 किलोमीटर आणि मुंबईपासून 155 किलोमीटर आहे. तर आता आपण आहोत गणेश दरवाजाच्या इथे. या किल्ल्याच्या चहूबाजूनी चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असणारा बालेकिल्ला आहे. जुन्नर मध्ये शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. तर आता आपण आहोत शिवाई देवीच्या मंदिराच्या इथे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे मंदिर आहे. मंदिरातली व्हिडिओ काढण्यास परवानगी नाही आहे, त्यामुळे आतमधली व्हिडिओ मी काढू शकत नाही. तर आता आपण आहोत अंबारखान्याच्या इथे. या शिवनेरी किल्ल्यावरती चालुक्य, राष्ट्रकूट, सातवाहन यांसारख्या बऱ्याच सत्तांनी आपलं वर्चस्व स्थापन केलं होतं. तर मंडळी, आता आपण आहोत शिवजन्मस्थानाच्या इथे आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि किती सुंदर अशी ही इमारत आहे ती तुम्ही बघू शकता. शिवनेरी गडावर श्री भवानी शिवाई जिजाऊने नवस केला, जर आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवेन. फाल्गुन वद्य तृतीयेला शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म झाला. तारीख होती 19 फेब्रुवारी इसवी सन 1630. इसवी सन 1632 मध्ये जिजा मातेने गड सोडला आणि 1637 मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. तर मंडळी, आपल्याला समोर जे दिसतंय ते आहे बदामी तलाव. तर आता आपण आहोत कडेलोट पॉइंट वरती आणि तुम्ही बघू शकता किती भयानक असा हा पॉइंट आहे.
मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत, ज्या काही कमेंट्स आहेत, त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जय हिंद, जय शिवराय, धन्यवाद. मंडळी, आपल्या या प्रतीकजी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची ती घंटाही दाबा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील.